शहरातील सार्वजनिक स्वच्छता गृहांची परिस्थिती पाहण्यासाठी एक स्वतंत्र पथक तयार केलं जाईल या पथकानं केलेल्या सर्व्हेनुसार आवश्यक ती डागबुजी आणि गरजेनुसार नवीन उभारणी केली जाईल तर पे अँड यूज सह काही मोफत स्वच्छता गृह उभारली जातील अशी ग्वाही महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी दिली शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळानं आज आयुक्तांची भेट घेऊन शहरातील सार्वजनिक स्वच्छता गृहांची दुरावस्था आणि कमतरता दाखवून दिली शहरकृती समितीच्या वतीनं आज महापालिका आयुक्तांची भेट घेण्यात आली कोल्हापूर शहरामध्ये अनेक ठिकाणचे सार्वजनिक स्वच्छतागृह रातोरात गायब झाल्यात मुळातच शहरात स्वच्छतागृहांची संख्या कमी असल्यामुळं नागरिकांची कुचंबणा होते महिलांसाठी तर कोल्हापुरात स्वच्छतागृहच नाहीत जी काही थोडीफार स्वच्छतागृह आहेत तीसुद्धा प्रचंड अस्वच्छ आहेत त्यामुळे या स्वच्छतागृहांचा वापर करता येत नाही शहराच्या वर्दळीच्या ठिकाणी एकही स्वच्छतागृह नाही तर सावित्रीबाई फुले रुग्णालयाजवळच स्वच्छतागृह जाणीवपूरक पाडल्याचा आरोप अशोक पवार यांनी केला काही बांधकाम व्यावसायिक आणि महापालिका अधिकाऱ्यांनी संगनमत करून स्वच्छतागृह पाडल्याचा आरोप शिष्टमंडळानं केला मुळात स्वच्छतागृह का पाडली त्याची पर्याय व्यवस्था का केली नाही असा प्रश्नांचा भडीमार कार्यकर्त्यांनी केला महापालिका अधिकाऱ्यांनी शहरात तीनशे पंधरा स्वच्छतागृह असल्याचं सांगताच समितीच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला त्यावरून अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आलं अखेर आयुक्त बलकवडे यांनी शहरातील स्वच्छतागृहांचं सर्वेक्षण करून गरजेनुसार डागडुची करण्याचं आश्वासन दिलं शिष्टमंडळात चंद्रकांत सूर्यवंशी लहूजी शिंदे महादेव जाधव किशोर घाटगे दुर्गेश लिंगरस गीता हसुरकर पूजा पाटील छाया जाधव सुवर्णा मिठारी लता जगताप संभाजीराव जगदाळे यांचा समावेश होता